नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या सामान्य विज्ञानाच्या क्लासमध्ये। तर आपण प्रत्येक क्लासमधून सामान्य विज्ञानामधील काही महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे। याच्या आधीचे जर तुम्ही लेक्चर्स बघितलेले नसतील तर सगळे लेक्चर्स बघून घ्या। प्रत्येक लेक्चर्समधून तुमच्या काही कन्सेप्ट ज्या असतील सामान्य विज्ञानामधल्या त्या आपण रेग्युलरली आपण क्लिअर करणार आहोत। ओके, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। ज्यांनी अजून कोणी चॅनल्स आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे झालेले सगळे लेक्चरचे व्हिडिओज जे असतील हे तुम्हाला पाहायला मिळतील। ठीक आहे, तर आता हा सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला केल्विन सायकल जे आहे म्हणजे C3 पाथवे आहे हा जो पॉईंट आहे हा आपल्या डिटेलमध्ये बघायचा आहे केल्विन सायकलचा। तर जे पॉईंट सांगतो ते केअरफुल ऐका, तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती या लेक्चरच्या माध्यमातून होऊन जाईल। तर बघा, सुरुवात करूया आता। तर हे जे केल्विन सायकल आहे, ओके, केल्विन सायकल असेल किंवा तुमची C4 पाथवे असेल किंवा ह्या त्याला आपण हॅच अँड स्लॅग पाथवे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण केल्विन सायकल आणि हॅच अँड स्लॅग पाथवेमधला फरक जो आहे हा आपण अभ्यासलेला आहे, आणि कॅम पाथवे जे आहे। तर या ज्या तिन्ही सायकल्स ज्या असतील किंवा हे तीन पाथवे जे आहेत हे डार्क रिॲक्शन्समध्ये मोडतात। ठीक आहे, डार्क रिॲक्शनमध्ये येतात ते, तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। तर एक असते लाईट रिॲक्शन आणि एक असते डार्क रिॲक्शन, असे एकूण दोन पायर स्टेप आहेत। आणि ह्या कशा संबंधित आहेत, तर प्रकाश संश्लेषणच्या प्रक्रिया आहेत याच्याशी संबंधित ह्या लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन ज्या आहेत ह्या संबंधित आहेत प्रकाश संश्लेषण प्रक्रियेशी, वनस्पतीशी निगडीत। ठीक आहे, तर आता आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये, पहिल्यांदा आता डार्क रिॲक्शनच्या अंडर केल्विन सायकल येते, त्याच्यामुळे आपल्याला डार्क रिॲक्शन जे आहे तर याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला बघायची आहे। ओके, तर ही जी डार्क रिॲक्शन आहे, तर या डार्क रिॲक्शनला कार्बन रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? कार्बन रिॲक्शन असं सुद्धा याला म्हटलं जातं। जे डार्क रिॲक्शन आहे ही पीठिकामध्ये किंवा स्ट्रोमामध्ये जे आहे घडून येते। ही डार्क रिॲक्शन जी अभिक्रिया आहे हे कुठे घडून येते? पीठिकामध्ये किंवा स्ट्रोमामध्ये जे आहे घडून येते। पॉईंट लक्षात ठेवा, ही डार्क रिॲक्शन होण्यासाठी प्रकाशाची गरज नसते। ठीक आहे, म्हणून याला डार्क रिॲक्शन असं म्हटलं जातं। ठीक आहे, मात्र जी लाईट रिॲक्शन आहे त्याला प्रकाशाची काय असते? गरज असते त्याला, त्याच्यामुळे त्याला लाईट रिॲक्शन म्हणतात। मात्र डार्क रिॲक्शनमध्ये प्रकाशाची काही गरज नसते, त्याच्यामुळे ह्या अभिक्रियेला डार्क रिॲक्शन असं म्हटलं जातं। तर या अभिक्रियेमध्ये काय होतं, तर कार्बन डायऑक्साईड जो आहे CO2 जो आहे याच्यापासून कर्बोदके तयार होतात। ह्या डार्क रिॲक्शनमध्ये कर्बोदके तयार होतात, म्हणजेच काय होतात, कर्बोदके तयार होऊन जे कार्बन डायऑक्साईड असतो CO2 जो असतो याचं स्थिरीकरण होतं। काय होतं? स्थिरीकरण होतं। तर हे लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईडचं स्थिरीकरण होतं आणि कर्बोदके तयार होतात ह्या डार्क रिॲक्शनमध्ये। डार्क रिॲक्शन जी घडते ही पिटिका किंवा स्ट्रोमामध्ये घडते। डार्क रिॲक्शनला प्रकाशाची गरज नसते। डार्क रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईडचं स्थिरीकरण होतं, कार्बन डायऑक्साईडपासून कर्बोदके तयार होतात। ह्या सगळे जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। डार्क रिॲक्शनला कार्बन रिॲक्शन असं देखील म्हटलं जातं। तर हे झालं डार्क रिॲक्शनच्या बाबतीत। आता कार्बन डायऑक्साईडचं स्थिरीकरण होतं आपल्या डार्क रिॲक्शनमध्ये माहिती आहे, पण स्थिरीकरण एकूण तीन प्रकार होऊ शकतं। एक म्हणजे केल्विन सायकल किंवा C3 पाथवे होऊन, दुसरं म्हणजे C4 पाथवे किंवा त्याला हॅच अँड स्लॅग पाथवे होऊन हे CO2 स्थिरीकरण होऊ शकतं, आणि तिसरं म्हणजे कॅम पाथवे, क्रॅसुलेसियन ऍसिड मेटाबॉलिझम असं याला म्हटलं जातं कॅम पाथवेला। तर अशा प्रकारचे एकूण तीन प्रकारे कार्बन डायऑक्साईडचं काय होतं, स्थिरीकरण होऊ शकतं या तीन प्रोसेस अभिक्रिया होऊन, C3 पाथवे, C4 पाथवे आणि कॅम पाथवे। तर त्याच्यामधलं आपल्याला फक्त C3 पाथवे जे आहे तर ही आपल्याला चर्चा करायची आहे, किंवा याच्याबद्दल जे आहे ते आपल्याला डिस्कशन करायचं आहे। तर हे झालं डार्क रिॲक्शन आणि कशासाठी आपण केल्विन सायकल अभ्यासतोय, तर कार्बन डायऑक्साईडचं स्थिरीकरण होतं या केल्विन सायकलद्वारे, त्याच्यामुळे आपण हे CO2 C3 पाथवे जे आहे किंवा केल्विन सायकल जे आहे हे आपण आता अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर आता व्यवस्थित बघा। तर C3 पाथवे किंवा केल्विन सायकल जे आहे ते एकूण तीन स्टेपमध्ये होते। C3 पाथवे किंवा केल्विन सायकल जे आहे ते एकूण तीन स्टेपमध्ये होते। पहिली जी स्टेप आहे तिचं नाव आहे कार्बोक्झिलेशन। कार्बोक्झिलेशन ही पहिली स्टेप आहे केल्विन सायकलमधली। तर याच्यामध्ये काय होतं, जे की ATP आहेत आणि NADPH जे आहेत, ATP आणि NADPH जे आहेत ह्या उच्च ऊर्जा घटक आहेत। हे ATP आणि NADPH जे आहेत ते उच्च ऊर्जा घटक आहेत। तर या दोघांच्या उपस्थितीमध्ये काय होतं, CO2 पिटिका किंवा स्ट्रोमा भागामध्ये स्थिरीकरण होऊन शर्करा तयार केली जाते। ओके, पहिला पॉईंट लक्षात ठेवा, कार्बोक्झिलेशन प्रक्रिया आपण बघतोय। केल्विन सायकल मधली पहिली स्टेप कार्बोक्झिलेशन प्रक्रिया होते। ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, ATP आणि NADPH, ATP आणि NADPH हे काय आहेत, उच्च ऊर्जा घटक आहेत। तर या दोघांच्या उपस्थितीमध्ये काय होतं, CO2 पिटिका किंवा स्ट्रोमा भागामध्ये स्थिरीकरण होऊन शर्करा तयार केली जाते। काय तयार केली जाते, शर्करा तयार जी आहे ती केली जाते, म्हणजे कर्बोदके जे असतील ते तयार केले जातात। ओके, आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात पहिला स्थिर असलेला 3 कार्बनचा रेणू जो होतो तयार होतो, म्हणून या अभिक्रियेला 3 कार्बन
ओके म्हणजे 3C असं याचं नोटेशन केलं जातं. 3C म्हणजे सी थ्री पाथवे असं याला म्हटलं जातं. कारण का तर या प्रक्रियेमध्ये पहिला सर्वात पहिला स्थिर असलेला 3 कार्बनचा रेणू हा तयार होतो. म्हणून या अभिक्रियेला 3 कार्बन म्हणजे सी थ्री पाथवे असं याला म्हटलं जातं. आता 3 कार्बनचा पदार्थ कुठला तर 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड फॉस्फोग्लिसरिक ऍसिड याच्यामध्ये 3 कार्बनचे काय रेणू आहेत हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. त्यासाठी वनस्पतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं जे रुबिस्को आहे जे RuBP कार्बोक्झिलेज ऑक्सिजनेज हे जे विकर आहे हे यासाठी कारणीभूत असतं. 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हा जो फॉर्म तयार होतो म्हणजे सर्वात पहिला स्थिर संयुग जो आहे किंवा कार्बनचा रेणू जो आहे हा इथं फॉर्म होतो. तर यासाठी काय मदत कुठलं विकर सहाय्य करतं तर रुबिस्को नावाचं विकर सहाय्य करतं. त्याला RuBP कार्बोक्झिलेज ऑक्सिजनेज असं याला म्हटलं जातं. हे विकर एका वेळी 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे एकूण 2 रेणू जे असतं ते तयार करतं. 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे किती रेणू तयार करतं? 2 रेणू जे आहे हे तयार करतं. कोण? हे RuBP कार्बोक्झिलेज ऑक्सिजनेज म्हणजे रुबिस्को नावाचं जे विकर आहे वनस्पतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं हे विकर एका वेळेला 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे 2 रेणू तयार करतं. लक्षात ठेवा पॉइंट्स. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे हे केल्विन सायकलची त्याचं नाव आहे रिडक्शन. काय आहे नाव याचं? रिडक्शन. ओके तर आता रिडक्शनला काय होणार आहे तर ज्यावेळी 6 वेळा केल्विन सायकल पार पडते म्हणजे केल्विन सायकल ज्या वेळेला 6 वेळा पार पडते त्यावेळेला 6 कार्बन डायऑक्साइड स्थिर होतात. किती कार्बन डायऑक्साइड स्थिर होतात? 6CO2. ओके 6CO2 काय होतात? हे स्थिर होतात आणि 1 ग्लुकोजचा रेणू तयार होतो. ठीक आहे. तुम्हाला विचारतील आयोग केल्विन सायकल मध्ये ज्या वेळेला 6 वेळा केल्विन सायकल पार पडते त्यावेळेला ग्लुकोजचे किती रेणू तयार होतात? तर ग्लुकोजचा फक्त 1 रेणू तयार होतो. मात्र 6 कार्बन डायऑक्साइड अशा मध्ये स्थिर होतात. 1 कार्बन स्थिर होण्यासाठी 2 ATP आणि 2 NADPH जे उच्च ऊर्जा घटक आहेत ते वापरले जातात. ठीक आहे. 1 कार्बन स्थिर होण्यासाठी किती काय वापरलं जातं? तर 2 ATP आणि 2 NADPH जे आहे ते वापरले जातात. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे रिडक्शनच्या प्रक्रियेमध्ये होतं. तर रिडक्शनच्या प्रक्रियेमध्ये काय होतं? केल्विन सायकल ज्या वेळेला 6 वेळा पार पडते त्यावेळेला 6 कार्बन डायऑक्साइड स्थिर होतात आणि 1 ग्लुकोजचा रेणू तयार होतो. 1 कार्बन स्थिर होण्यासाठी काय वापरलं जातं? 2 ATP आणि 2 NADPH जे आहेत ते उच्च ऊर्जा घटक जे ते वापरले जातात. 2 ATP आणि 2 NADPH हे उच्च ऊर्जा घटक जे आहेत ते वापरले जातात. कशासाठी? 1 कार्बन स्थिर होण्यासाठी. ओके. मात्र जास्त आता 6 वेळा पार पडली 6 कार्बन डायऑक्साइड स्थिर होतात. ओके. अशाच पद्धतीनं 1 कार्बन स्थिर होण्यासाठी काय वापरलं जाणार आहेत? उच्च ऊर्जा घटक वापरलं जाणार आहेत. कुठलं उच्च ऊर्जा घटक वापरलं जातं? 2 ATP आणि 2 NADPH जे आहे ते वापरलं जातं. तर अशा पद्धतीची केल्विन सायकलची दुसरी स्टेप आहे रिडक्शन नावाची. पहिली आपण बघितली कार्बोक्झिलेशनची बघितली, दुसरी आता रिडक्शनची बघितली. आता तिसरी स्टेपचं नाव आहे त्याचं नाव आहे रिजनरेशन. काय नाव आहे याचं? रिजनरेशन. तर रिजनरेशन मध्ये बघा तर केल्विन सायकल तशीच सततपणे चालत राहण्यासाठी रुबिस्को विकर जे आहे हे सतत सक्रिय राहणं गरजेचं असतं आणि त्यासाठी 1 ATP ची गरज असते. ओके. म्हणजे केल्विन सायकल जे आहे ही कंटिन्युअस चालू राहावी यासाठी रुबिस्को नावाचं जे विकर आहे याची हे सक्रिय राहणं गरजेचं असतं आणि त्यासाठी 1 ATP ची गरज असते. ATP ऊर्जेमुळेच हे विकर सततपणे सक्रिय होत राहून सतत CO2चं स्थिरीकरण करत राहतं आणि ही जी अभिक्रिया आहे ह्या 85% वनस्पतीमध्ये घडून येते. उदाहरणार्थ सर्व प्रकारचे तृणधान्य असतील, कडधान्य असतील, गवत असतील, झाडी असतील, जवळपास 85% वनस्पतीमध्ये ही केल्विन सायकलची प्रक्रिया जास्त ही पार पडत असते. मात्र यासाठी रुबिस्को नावाचं विकर फार गरजेचं आहे. प्लस 1 ATP ची ATP उच्च ऊर्जा घटक जे आहेत ते सुद्धा गरजेचे आहेत. ठीक आहे. आणि 85% वनस्पतीमध्ये केल्विन सायकल घडून येते. याच्यामध्ये तृणधान्यांचा समावेश आहे, कडधान्यांचा समावेश होतो, गवताचा समावेश होतो, झाडांचा समावेश होतो याच्यामध्ये. तर तृणधान्यामध्ये बार्ली, राईस, ओट, वीट वगैरे जे आहेत ती तृणधान्य आहेत. कडधान्यामध्ये ग्राउंड नट असतील. ठीक आहे. शुगर केन, कॉटन, टोबॅको, स्पिनॅक, सोयाबीन एटसेट्रा जे काही कडधान्य वगैरे जे असतील हे सगळे येणारी किंवा जे काही नगदी पिकामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी दिसून येतं. तर याच्यामध्ये आपल्याला केल्विन सायकलची प्रक्रिया जी आहे ती पार पाडल्याचं दिसून येतं. तर केल्विन सायकलमध्ये 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइडचे 6 रेणू 18 ATP असतील, 12 NADPH असतील वापरले जातात व त्यापासून 1 ग्लुकोज 18 ADP आणि 12 NADP तयार होतात. ठीक आहे. लक्षात ठेवा किती काय काय फॉर्म होते लक्षात ठेवा. तर केल्विन सायकलमध्ये 6CO2 18 ATP 12 NADPH वापरले जातात आणि त्यापासून 1 ग्लुकोज 18 ADP आणि 12 NADP तयार होतात. ठीक आहे. तर हे सिंपल आहे, हे तुम्ही लक्षात मध्ये ठेवायचं आहे. तर इतकंच याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. तर काय गोष्टी गरजेच्या आहेत? तर केल्विन सायकल
जे आहे ही डार्क रिएक्शन मध्ये मोडते. ओके, केल्विन सायकल कशाला वापरली जाते? कार्बन डायऑक्साइडचं स्थिरीकरण करण्यासाठी केल्विन सायकल वापरली जाते. डार्क रिएक्शनला कार्बन रिएक्शन म्हटलं जातं. कारण डार्क रिएक्शन पिटिका किंवा स्ट्रोमा मध्ये घडून येते, प्रकाशाची गरज नाही म्हणून त्याला डार्क रिएक्शन म्हटलं जातं. सीओ टू पासून कार्बोदके तयार केले जातात, सीओ टूचं स्थिरीकरण होतं आणि कार्बोदके फॉर्म होतात. आणि सीओ टूचं स्थिरीकरण होण्यासाठी एकूण तीन मेथड आहेत, तीन सायकल्स आहेत आपल्याकडं. केल्विन सायकल आहे, हॅच स्लॅक पाथवे आहे आणि कॅम्प पाथवे आहे. ओके, तर असे तीन प्रोसेसमधून हे डार्क रिएक्शन घडून येते, सीओ टूचं स्थिरीकरण होऊ शकते यामधून. तर केल्विन सायकलमध्ये पहिली जी टप्पा येतो, एकूण तीन टप्पे येतात केल्विन सायकलमध्ये. एक आहे ती कार्बोक्झिलेशन, दुसरी आहे रिडक्शन, तिसरी आहे रिजनरेशन. कार्बोक्झिलेशनमध्ये काय होतं, एटीपी आणि एनएडीपीएच या जे उच्च ऊर्जा घटक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये सीओ टूचं पेटिका किंवा स्ट्रोमा या भागामध्ये स्थिरीकरण होऊन शर्करा तयार केली जाते. आणि यामध्ये पहिला तीन कार्बनचा रेणू तयार होतो म्हणून याला सी थ्री पाथवे असं ह्याला नाव दिलेलं आहे केल्विन सायकलला. त्या सीत्री हा पदार्थ कुठला असतो ज्याच्यामध्ये तीन कार्बनचा पहिला स्थिर जो रेणू तयार होतो त्याचं नाव आहे थ्री फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. तर ही थ्री फॉस्फोग्लिसरिक ऍसिड फॉर्म व्हायला एक वनस्पतीमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापरणारे विकर सहाय्य करतं, त्याचं नाव आहे रुबिस्को. त्याचं त्याला म्हणतात आरयूबीपी कार्बोक्झिलेस ऑक्सिजनेस, म्हणजे रुबिस्को नावाचं. हे विकर एका वेळेला तीन फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचे दोन रेणू तयार करतं. लक्षात ठेवा, तीन फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचा एकूण दोन रेणू तयार करतात. ही झाली पहिला टप्पा केल्विन सायकलचा. केल्विन सायकलचा दुसरा टप्पा आहे रिडक्शन नावाचा. ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस सहा वेळा केल्विन सायकल पार पडते त्यावेळेला सहा कार्बन डायऑक्साइड स्थिर होतात आणि एक ग्लुकोजचा रेणू तयार होतो. एक कार्बन स्थिर होण्यासाठी दोन एटीपी आणि दोन एनएडीपीएच हे उच्च ऊर्जा घटक जे आहेत ते वापरले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि तिसरा जो स्टेप आहे त्याचं नाव आहे रिजनरेशन. तर केल्विन सायकल तशी चालू राहायला रुबिस्को नावाचं विकर सतत सक्रिय राहणं गरजेचं असतं आणि त्यासाठी एका एटीपीची गरज असते. एटीपी ऊर्जेमुळे काय होतं, विकर सततपणे सक्रिय राहतो रुबिस्को नावाचं आणि सतत सीओ टू ते स्थिर करत राहतं. ही जी केल्विन सायकल प्रक्रिया आहे, अभिक्रिया आहे, या 85% वनस्पतीमध्ये घडून येते. 85% आणि याच्यामध्ये सर्व तृणधान्य, कडधान्य, गवत, झाडे वगैरे असतील तर याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. केल्विन सायकलमध्ये एकूण 6 सीओ टू, 18 एटीपी आणि 12 एनडीपीएच वापरले जातात आणि त्यापासून एक ग्लुकोज, 18 एडीपी आणि 12 एनएडीपी तयार होतात. हे सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. हे झालं केल्विन सायकलच्या बाबतीमध्ये. आय होप तुम्हाला सगळ्या पॉईंट जे असतील त्या गोष्टी समजलेल्या असतील. आय होप सर्वांना समज असेल. त्याच्यामुळे नक्की लाईक करा, ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओला शेअर करा. ओके, सो भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.